सन्मान्य आमदार आशिष शेलार यांना विनंती करतो की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. भारत माता की. जोरदार जोरदार आवाज आला पाहिजे. मुंबईतला आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे. भारत माता की. वंदे वंदे भारत माता की. आजच्या या अतिविशाल अशा धरणा कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतदादा पाटीलजी, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार ज्यांनी या कार्यक्रमाचं नेतृत्व आणि आयोजन केलं, असे आपले मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी, आपल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते माननीय प्रवीणभाऊ दरेकरजी, मंचावर उपस्थित सर्व आमदार नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनी, खऱ्या अर्थानं आजचं हे धरणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व तहसीलदार कार्यालयापर्यंत पक्षाच्या वतीने चालू आहे. कार्यक्रमाचं आयोजन जेव्हा चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं त्यावेळेला पक्षाच्या माध्यमातून धरणं करावी आम्हाला अपेक्षित होत, पण आज या ठिकाणी येताना मी आणि सुधीर भाऊ ज्यावेळेला वेगवेगळ्या जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत होतो, माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो, त्या त्या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयावर कितीचे आणि कसे मोर्चे केले आहेत त्याचा लेखाजोखा घेत होतो. त्यावेळेला लक्षात असं आलं की आंदोलन आणि धरणं आता केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांचं राहिलं नाही तर समस्त शेतकरी रस्त्यावर आज उतरला, ही स्थिती महाराष्ट्रभर आहे. आज मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेचं सत्र चालू आहे. हे सत्र आज सलग एक तासाच्या वर घोषणा देत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, आमच्या पिढी दुर्भाग्यपूर्ण महिलांना न्याय मिळावा म्हणून आजचं विधानसभेचं सत्र सुद्धा या नाकधालायक सरकारला आम्ही चालू दिलं नाही. आणि म्हणून सांगावं तेवढं कमी आहे, शेतकऱ्याच्या दुःखाच्या कहाण्या सांगावा तेवढा कमी. आम्ही एक वचनीय आहोत, आम्ही वचन दिल्यावर मागे फिरत नाही, वचन दिल्यावर पाळणं आमचं कर्तव्य मानतो असं म्हणणारं सरकार आणि त्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला केवळ पानं पुसली नाही, शेतकऱ्याची केवळ चेष्टा केली नाही, शेतकऱ्याची कुचेष्टा करण्याचं काम या सरकारने केलं. सुरुवातीला सांगितलं बांधावर गेले, बांधा बांधावर गेले उद्धव ठाकरेजी आणि म्हणाले की माझं सरकार आलं तर मी छोटं मोठं कर्ज माफ करणार नाही, मी सरसकट कर्ज माफ करीन, सगळ्यांचं सगळं कर्ज माफ करीन. सत्तेवर आले एक वचनी स्वतःला म्हणवणारे स्वतःला बहुवचनी वचनी उल्लेख करू लागले, पण सरसकट कर्ज माफी सांगितलं, प्रत्यक्षात 2 लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ करू असा पहिला बदल. आम्हाला वाटलं 2 लाखापर्यंतच तरी शेतकऱ्याचं ज्या ज्या कामासाठी घेतलेलं असेल कर्ज ते तरी माफ होईल,
मग ज्या वेळेला जी आर आला त्या जी आर मध्ये लक्षात आलं की अल्प मुदतीचं केवळ कर्ज असेल तेच आम्ही माफ करू, बाकीचं माफ करणार नाही. शेतकऱ्याला सांगितलं की केवळ पिकासाठी तू कर्ज घेतलं असशील तेवढंच माफ करीन, ट्रॅक्टर गाय बैल अजून काही घेतलं असशील त्याच्यासाठीचं कर्ज माफ करणार नाही. या एक वचनी सरकारने दुसरी बदल आणि म्हणून बोललेला करायचं नाही, जे करणार आहे ते पोचवायचं नाही, जे पोचेल त्यामध्ये शेतकऱ्याला आनंद आणि सुख मिळू द्यायचं नाही असं पापी सरकार हे महाराष्ट्र विकास आघाडीचं त्या ठिकाणी. महिलांवरच्या अत्याचाराबद्दल शलाकादाई बोलल्या, लासलगाव ते हिंगणघाट भर दिवसा, अरे त्या मुलीचा माझ्या भगिनीचा गुन्हा काय, तिचा गुन्हा एवढाच कारण ती या महाराष्ट्रामध्ये एक मुलगी भगिनी म्हणू शकते. एक कोणतरी येतो आणि एक तर्फी प्रेमामध्ये त्या मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करतो, तिचा मृत्यू होतो. महिला म्हणून जगण्याचा अधिकार जसा काही या सरकारने आमचा काढून घेतलाय, या राज्यातल्या माता भगिनींचं संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मिळतं, या सरकारने आमचं नाक शर्मेने खाली घालण्याची स्थिती आणली. आणि त्यामुळे या सरकारला एकही दिवस सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. या समोर मुंबई महानगरपालिकेची टोले जंगे मारत आहे. ज्या मुंबई महानगरपालिकेचा इतिहास 1800 सालापासून आहे, जास्त वेळ नाही म्हणून देवेंद्रजी हा मुद्दा मांडत नाही, पण 1800 सालापासून 2019 पर्यंत जर कोणी हा प्रश्न विचारला की या ऐतिहासिक इमारतीमध्ये सगळ्यात भ्रष्टाचारी सरकार महापालिकेतलं कोणतं होत, तर शेमडा पोरगा पण लिहेल की शिवसेनेचं सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार या महापालिकेमध्ये होत. अरे काय खायचं सोडलं, रस्त्यातलं डांबर खाल्लं, नाल्यातला कचरा खाल्ला, अरे गाय बैल पकडून आणि कुत्रे पकडणारे इन्स्ट्रुमेंट त्या गाड्यांमधले पैसे खाल्ले. आता तर सुधीर भाऊ जे सिवर म्हणजे सांडपाणी जमा होत ते सांडपाणी सुद्धा पिण्याचं काम पोटात घालण्याचं काम हे भ्रष्टाचारी करतात. आणि त्यामुळे सिवरेज ट्रीटमेंट प्लांटच्या नावानं शेकडो करोड रुपये पोटात घातले. एक एक पैशाचा हिशोब विचारू, मंगलनीच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण मुंबईच्या गल्लीत तुमच्याकडनं एक एक पैशाचा हिशोब विचारू, जनतेच्या न्यायालयात तुम्हाला उघडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि म्हणून ही धरणाची सुरुवात आहे. या धरणाच्या माध्यमातून मुंबईच्या गल्ली गलीमध्ये या भ्रष्ट सरकारला ओढून खाली खेचण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना करायचं आहे. एवढंच आवाहन मी करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.